मेकिंग रिक्वेस्ट. मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहे. तर आज आपण दैनंदिन व्यवहारामध्ये मेकिंग रिक्वेस्ट कुठे आणि कशा प्रकारे प्रत्यक्ष उदाहरणासह आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मेकिंग रिक्वेस्ट वापरण्यासाठी मे, कॅन, विल, कुड, वुड यापासून सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य आणि त्यामध्ये प्लीजचा वापर अशा प्रकारे मेकिंग रिक्वेस्ट घेतली जाते. तर दैनंदिन व्यवहारामध्ये रिक्वेस्ट कुठे कशा प्रकारे वापरणार आहोत ते उदाहरणासह पाहणार आहोत. तर सुरुवातीला मे पासून सुरू होणारं प्रश्नार्थक वाक्य पाहणार आहोत. मे प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस प्लीज. तर मे पासून सुरू होणारं वाक्य आता आपण पाहणार आहोत. मे आय गो टू टॉयलेट प्लीज मॅडम. येस. आता आपण कॅनने सुरू होणार प्रश्नार्थक वाक्य म्हणून रिक्वेस्ट कशी घ्यायची ते आता प्रत्यक्ष उदाहरणासह पाहणार आहोत. कॅन प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस प्लीज. कॅनने सुरू होणार प्रत्यक्ष उदाहरण आता आपण पाहू. कॅन यू गिव्ह मी द बुक प्लीज. यस शुअर. थँक यू. वेलकम. आता आपण विलने सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य वापरून मेकिंग रिक्वेस्ट कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत. विल प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस प्लीज हे प्रत्यक्ष उदाहरणासह पाहू. विल यू लेंड मी युअर सायकल प्लीज. यस श्युअर. थँक यू. वेलकम. विल यू ओपन द डोर प्लीज. यस. थँक यू. वेलकम. उडने सुरू होणारं प्रश्नार्थक वाक्य पाहणार आहोत. उड प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस प्लीज. तर प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. उडने सुरू होणार उदाहरण. वुड यू माइंड टेलिंग द टाइम प्लीज. 10 o'clock. थँक यू. वेलकम. वुड यू माइंड इफ यू गिव मी सम वॉटर. येस. थँक यू. वेलकम. आता आपण कुडने सुरू होणारे प्रश्नार्थक वाक्य वापरून मेकिंग रिक्वेस्ट कशी घ्यायची ते प्रत्यक्ष उदाहरणासह पाहू. कुड प्लस क्रियापदाचे मूळ रूप प्लस प्लीज. प्रत्यक्ष उदाहरण पाहू. कुडने सुरू होणार.